आणखीन एक कोरोना संबंधित महत्त्वाची बातमी. सांगली जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताची प्रकृती चिंताजनक असून दोन रुग्ण बॉर्डर लाईनवर आहेत अशी माहिती कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली. तसेच कर्नाटक तुमकुरहून आलेल्या बोरगाव येथील दोघे भावांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. सांगली येथील लक्ष्मीनगरचा 52 वर्षीय रुग्णास पूर्वीचा टीबीचा आजार आहे. त्याच्या फुफ्फुसात धूम्रपानामुळे हानी पोहोचली आहे. त्याच्यावर व्हेंटिलेटरद्वारे सध्या आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू आहेत. आज त्याचा चाचणी अहवाल जरी निगेटिव्ह आला असला तरी त्याची प्रकृती चिंताजनक आहे. खानापूर तालुक्यातील बलवडी येथील 55 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णावर आयसीयूमध्ये ऑक्सिजनवर उपचार सुरू आहेत, त्यामुळे तो रुग्णही बॉर्डर लाईनवर आहे. तसेच शिराळा तालुक्यातील मोहरे येथील 50 वर्षीय पुरुष ज्याच्यावर ऑक्सिजनवर ठेवून उपचार सुरू आहेत तो रुग्णही बॉर्डर लाईनवर आहे. हे तिन्ही कोरोनाबाधित रुग्णांवर आयसोलेशन वॉर्डात काळजीपूर्वक लक्ष देऊन उपचार केले जात आहे, असाही शेवटी कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी माहिती दिली. दरम्यान कर्नाटक येथील तुमकुर येथे जाऊन बोरगाव येथे आलेल्या दोन भावापैकी एकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे बेंगलोर प्रशासनानं सांगलीच्या आरोग्य यंत्रणेला कळवले होते. त्यानुसार आज त्या दोघांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानुसार त्या दोघांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानं बोरगावमधील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आपल्या कोविड रुग्णालयामध्ये सद्यस्थितीत जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यापैकी लक्ष्मीनगर साखर कारखान्याजवळची एक व्यक्ती आपल्याकडं दाखल आहे, परंतु या व्यक्तीला पूर्वीचा टीबीचा त्रास आहे. त्याचबरोबर त्याच्या फुफ्फुसामध्ये काही धूम्रपानासारखी व्यसनामुळं हानी पोहोचलेली अगोदर आहे. ही व्यक्ती सद्यस्थितीत थोडीशी क्रिटिकल अवस्थेत आहे. उपचार चालू आहेत, परंतु त्यांचं सॅम्पल आज आम्ही रिपीट केलेलं आहे, ते निगेटिव्ह आलेलं आहे. म्हणजे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह झालेलं आहे, परंतु त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. खबरदारी म्हणून आम्ही त्यांना तात्काळ आयसोलेशन कक्षात दाखल केलं. त्यांची सॅम्पल लगेच रात्री घेतली होती, परंतु सुदैवानं त्या दोघांची सॅम्पल निगेटिव्ह आलेली आहेत. त्यामुळं आत्ता जो त्यांचं बोरगाव तालुका कवठे मंकाळ इथं जो पॉझिटिव्ह रुग्ण आलाय अशी जी काल वाच्यता होती त्याला सध्या पूर्णविराम मिळालेला आहे.